नमस्कार शेतकर मित्रांनो, कोरडवाहू आणि बागायत क्षेत्रासाठी ज्वारीचे वाण कोणते आहेत, कोणत्या जमिनीसाठी कोणत्या वाणाची आपण निवड केली पाहिजे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. शेतकर मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमधने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकर मित्रांनो, दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या संकरित आणि सुधारित जातीचं शुद्ध बियाणं पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणं आवश्यक असतं, कारण या बियाणांची उत्पादन क्षमता स्थानिक वाणापेक्षा जास्त असते. त्याचप्रमाणे अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड ही अत्यंत महत्त्वाची असते. त्याकरिता योग्य ज्वारीच्या वाणांची उपलब्धता करणं अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगानं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जमिनीच्या खोलीनुसार ज्वारीचं विविध वाण राज्यातील शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ज्वारीची लागवड ही 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान करण्याची शिफारस केलेली असली तरी राज्यातील काही भागात गोकुळ अष्टमीपासून पेरणीला सुरुवात होते. काही शेतकरी 15 सप्टेंबरनंतर पेरणीला सुरुवात करतात तर काही शेतकरी हस्ताचा पाऊस पडून गेल्यानंतर पेरणी करतात. शेतकरी मित्रांनो, वेगवेगळ्या भागातील पाऊस परिस्थिती, जमिनीतील उपलब्ध ओलाव्यानुसार पेरणीचं नियोजन करणं आवश्यक आहे. त्यापूर्वी ज्वारीच्या वाणांची निवड ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकरी मित्रांनो, कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित आणि संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावे लागतात. शेतकरी मित्रांनो, हलक्या जमिनीसाठी म्हणजेच ज्या जमिनीची खोली 30 सेंटीमीटरपर्यंत आहे अशा जमिनीसाठी फुले अनुराधा आणि फुले मावली हे दोन वाण कृषी विद्यापीठानं शिफारस केलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, मध्यम जमीन म्हणजे ज्या जमिनीची खोली ही 60 सेंटीमीटरपर्यंत आहे अशा जमिनीमध्ये फुले सुचित्रा, फुले मावली, परभणी मोती, मालदांडी, 35-1 या व्हरायटी आपण त्या ठिकाणी पेरणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, भारी जमीन म्हणजे 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोली असणारी जमीन या ठिकाणी आपण सुधारित वाण वापरू शकता. फुले वसुधा, फुले यशोदा, CSV 22, PKV क्रांती, परभणी मोती. त्याचप्रमाणे संकरित वाणसुद्धा या जमिनीमध्ये आपण वापरू शकता, CSH 15 आणि CSH 19. मित्रांनो, ज्वारीच्या लागवडीसाठी बागायती वाण जर पाहिले तर आपण त्या ठिकाणी फुले रेवती, फुले वसुधा, CSV 18, CSH 15, CSH 19 यापैकी वाण निवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, फुरड्यासाठी फुले उत्तरा आणि फुले मधुर हे दोन वाण आपण पेरणी करू शकता. त्याचप्रमाणे लहानसाठी जर आपल्याला वाण पाहिजे असेल तर तो फुले पंचमी या वाणाची आपण पेरणी करू शकता. पापडासाठी फुले रोहिणी हा ज्वारीचा वाण आपण पेरणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, फुले अनुराधा हा कोरडवाहू क्षेत्रासाठी हलक्या जमिनीसाठी लागवडीस अतिशय योग्य आहे. पक्व होण्याचा कालावधी हा 105 ते 110 दिवसाचा आहे. अवर्षणास प्रतिकारक्षम आहे. या वाणाच्या भाकरीची चव ही उत्कृष्ट आहे, चवदार आहे. कडबा अधिक पौष्टिक आणि पाचक आहे. खोडमाशी आणि खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे. कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी 7 क्विंटल प्रति एकरी आणि कडब्याचं उत्पन्न हे 15 ते 20 क्विंटल प्रति एकरी. मित्रांनो, फुले मावली हा ज्वारीचा वाण हलक्या आणि मध्यम जमिनीसाठी लागवडीस योग्य आहे. पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस. भाकरीची चव उत्तम असते. कडबा पौष्टिक आणि चवदार असतो. धान्याचं उत्पादन हलक्या जमिनीत हेक्टरी 7 ते 8 क्विंटल आणि कडबा 20 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी. शेतकरी मित्रांनो, धान्याचं उत्पादन मध्यम जमिनीत हेक्टरी 15 ते 20 क्विंटल. कडब्याचं उत्पन्न 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर. शेतकरी मित्रांनो, पुढचा वाण आहे फुले सुचित्रा. मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेला हा वाण आहे. पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस. उत्कृष्ट धान्य आणि कडब्याची प्रत. धान्य उत्पादन 24 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर आणि कडब्याचं उत्पन्न हे 60 ते 65 क्विंटल प्रति हेक्टरसाठी. शेतकरी मित्रांनो, ज्वारीचा पुढचा वाण आहे फुले वसुधा. भारी जमिनीकरिता कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी शिफारस केलेला हा ज्वारीचा वाण आहे. पक्व होण्याचा कालावधी हा 116 ते 120 दिवसाचा आहे. याचे दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकदार असतात. भाकरीची चव ही उत्तम असते. ताटं भरीव असतात, रसदार आणि गोड असतात. खोडमाशी आणि खडखळ्या रोगास प्रतिकारक्षम असतात. मित्रांनो, कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 24 ते 28 क्विंटल. कडब्याचं उत्पन्न 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टरी. बागायती धान्य उत्पादन जर पाहिलं तर सरासरी प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल आणि कडब्याचं उत्पन्न 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टरी. शेतकरी मित्रांनो, पुढचा ज्वारी पिकाचा वाण आहे फुले यशोदा. भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित केलेला हा वाण आहे.
पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस. दाणे मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार भाकरीची चव चांगली आहे. कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 25 ते 28 क्विंटल. कडव्याचं उत्पन्न 60 ते 70 क्विंटल प्रति हेक्टरी. मित्रांनो, बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल. कडबा 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर. शेतकरी मित्रांनो, पुढचा वाण आहे CSV 22. भारी जमिनीकरता कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी शिफारस केलेला हा वाण आहे. पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस. दाणे मोत्यासारखे चमकदार भाकरीची चव चांगली. खोडमाशी आणि खडखड्या रोगासाठी प्रतिकारक्षम. कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 24 ते 28 क्विंटल आणि कडब्याचं उत्पन्न हे 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर. बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल आणि कडब्याचं 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं. मित्रांनो, फुले रेवती हा ज्वारीचा वाण बागायती क्षेत्रासाठी सुधारित वाण आहे. हा वाण भारी जमिनीकरिता बागायती क्षेत्रासाठी विकसित करण्यात आलेला आहे. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे चमकदार असतात. भाकरीची चव उत्तम असते. कडबा अधिक पौष्टिक आणि पाचक असतो. ही जात 118 ते 120 दिवसात तयार होते. या जातीचं धान्य उत्पादन बागायतीसाठी 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं, तर कडब्याचं उत्पादन 90 ते 100 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं. ही जात खोडमाशी आणि खडखड्या रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.